श्री गणेशाय नमः ओम नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः मथुरेची मूर्ती पुरातन हरिद्वारा अशी गेली जाण ते चरित्राती पवन श्रुती सादर ऐकावे ग्रंथ करते श्री संत गणपती बुवा या ठिकाणी सांगताय ऐका आबा खाली मासातून याद रामदास ब्राह्मण आहे आणि आता ज्या रामदासाची कथा झाली तो रामदास भगवान श्रीकृष्णाचा तो सारथी आहे दारू त्या दारुकाचा अवतार आहे सुरुवातीला सांग जरा कोणी कोणाचा अवतार पहिल्या आणि मग अशा प्रकारे आता मथुरेची जी मूर्ती आहे कृष्णाची ती मग अशी डाकूरला आली रामदासासाठी डाकूरला आली होती आणि आता आता मथुरेची मूर्ती हरिद्वाराला येणार आहे ती कशी येते तीच कथा ऐका मथुरेची मूर्ती पुरातन हरिद्वारा अशी गेली जाण ते चरित्राती पावन स्मृती सादर ऐकावे शिवरात्री पर्व काळी रामेश्वरी यात्रा भरली दोघे ब्राह्मण त्या वेळी उत्तर देशाहून पातळे आणि शिवरात्रीचा पर्व काळ होता आणि त्या पर्व काळामध्ये दोन ब्राह्मण उत्तर दिशेमधून तीर्थयात्रा करत 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 निघाले होते असं सांगतात तीर्थवासी दोघे जण उदास विरक्त पवित्र ब्राह्मण हरी भजन प्रेम करून रात्र दिन करीता आणि दोघही ब्राह्मण होते दोघही रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होते दोन ब्राह्मण होते उत्तर देशाकडून आलेले होते कथेचा आशय कसा आहे की मथुरेची जी मूर्ती आहे ती हरिद्वाराला कशी आली काय त्याचं निमित्त आहे कशामुळे येणं झालं ही कथा सांगायला सुरुवात आहे मग ती दोघं ब्राह्मण आहात हरीचं भजन करत करत तीर्थयात्रा करत रामेश्वराला आले असं सांगतात एकाजी एक वर्तमान पुजता एक म्हणे ब्राह्मण हरिद्वारी कुटुंब जाण माझे असे सर्वही आणि दोघही ब्राह्मण होते आणि हे आता दोघं निघाल्यानंतर ना रस्त्यामध्ये गप्प गोष्टी होणारच मग एकमेकाची चर्चा घरी किती लेकर काय घरी काय काम धंदा आहे काय करताव असं बोलत असताना त्यांनी सांगितलं हरिद्वाराला माझं कुटुंब आहे माझं परिवार आहे मला मुलं बाळ पत्नी सगळं आहेत असं एक ब्राह्मण बोलू लागला एक म्हणे गौड देश देखा ते माझी असे जन्म भूमिका माये बाप बंधू सका हरिवीन देखा मज नाही आणि दुसरा जो आहे तो ब्रह्मचारी आहे त्याचं लग्न झालेलं नव्हतं एकाच लग्न झालं होतं हरिद्वाराला त्याच सगळं परिवार होत आणि दुसरं गौड देशामध्ये गौड बंगाल मध्ये तो राहत होता त्याचा तिथं जन्म झाला होता पण त्याला कोणीच नव्हतं आईबाप नव्हते लेकर म्हणजे आईबाप मयत झाले होते कोणी नव्हतं त्याला आणि भगवंताशिवाय कोणीच नाही असं त्यानं सांगितलं असे दोघे जण आहेत एकाला पूर्ण कुटुंब आहे हरिद्वाराला आणि दुसरा पूर्ण ब्रह्मचारी आहे एकटा आहे अशी दोघ जण तीर्थयात्रा करत निघाले तीर्थे करुणी सप्तपुरी आता आलो रामेश्वरी निराधार ब्रह्मचारी नाम माझे जाणी दे आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं तीर्था करत 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 आता रामेश्वराला आलोय आणि मी कसा आहे निराधार आहे म्हणजे माझ्या माग पुढे कोणीच नाही मी एकटा आहे मला देवाशिवाय दुसरा कोणाचाच आधार नाही आणि मी ब्रह्मचारी आहे माझं लग्न वगैरे काही झालेलं नाही असं या ठिकाणी सांगतात ऐसे ऐकून या वचन संतोषला कल्याण ब्राह्मण दोघे एका संगती करून तीर्थक्षेत्रे पाहतात आणि जो गृहस्थ ब्राह्मण होता त्याचं नाव कल्याण होत त्यानं ऐकलं आनंद वाटला त्यामध्ये म्हणजे दोघाला एकाची संगत आहे एकमेकाच्या सोबतीमध्ये तीर्थयात्रा करू असं मिळून दोघ जण पुढे निघाले श्री हरीचे गुणानुवाद रात्रंदिवस गाती करून विशद आत्मनात्म चर्चा प्रसिद्ध परस्परे बोलतात आणि दोघही होते एक गृहस्थ होता आणि एक ब्राह्मण होता ब्रह्मचारी होता दोघही ब्राह्मण होते पण एक गृहस्थ आश्रमामध्ये होता दुसरा ब्रह्मचारी होता दोघही तीर्थयात्रा करत होते देवाचं भजन करत होते रस्त्याला नामस्मरण करत होते काय झालं ऐसे करिता तीर्थाटन मथुरेशी आले दोघे जण यमुना तिरी करून स्नान माधवराव पूजिला आणि अशा प्रकारे दोघही
तीर्थयात्रा करत 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 रामेश्वरावर मथुरेला आले. मथुरेला आले, स्नान वगैरे केलं आणि माधव भगवंत त्यांनी दृष्टीनं पाहिला असं सांगतात. श्रीरात्र तिथे राहिले तो कल्याणासी हिव लागले, न जाय उपाय करिता भले कस झाले शरीर. आणि तीन रात्र तीन दिवस त्या मथुरेमध्ये राहिले. थंडीचा मोसम होता आणि त्यावेळेस कल्याण नावाचा जो ब्राह्मण होता म्हणजे गृहस्थी होता त्याला थंडी वाजायला लागली. खूप थंडी वाजायला लागली, त्याचं शरीर कळकळून गेलं, काही केल्या थंडी जात नव्हती असं सांगतात. ओ नाजीनस मोडी शरीर भोग चंद्राशी लागला अक्षय रोग, इंद्राजी सहस्र भग पूर्व कर्मे तयाच्या. शरीराचा भोग कुणालाच सुटत नाही, ज्याच्या त्याच्या प्रारब्धामध्ये जे आहे ते त्यांना भोगावंच लागते. इंद्राला सुद्धा त्याच असणारा शरीराला भग पडली, चंद्राला सुद्धा डाग आहे. म्हणजे ज्याला त्याला जो प्रारब्ध आहे, शरीराचा जो रोग आहे, तो त्यांना भोगावाच लागतो असं सांगतात. ब्रह्म कपाट लागले पाठी, त्याने सदाशिव केला ही कुठली, हल हल घेतले पोटी, नीलकंठी झाला तो. आणि महादेव सुद्धा त्याच्याही पाठीमाग वाद व्यापार लागला गेला, विष प्राशन केलं महादेवानं आणि कंठ त्यांचा विषाणं भरला गेला, हल हल प्राशन केलं, निळ कंठ निळा झाला म्हणून नीलकंठ नाव त्यांना तिथून प्रसिद्ध झालं असं सांगतात. कथनपरी दोघे राहिले मथुरापुरी, परोपकारी ब्रह्मचारी सेवा करीतो कल्याणाची. आणि मग असं जाऊ दे म्हणले आता दृष्टांत वास कथा पुढे. दोघ जण होते, दोन ब्राह्मण होते, एक गृहस्थी होता आणि एक ब्रह्मचारी होता. गृहस्थ जो होता त्याचं नाव कल्याण होतं आणि त्याला थंडी झाली होती, लागली होती थंडी. आणि जो ब्रह्मचारी होता निराधार, तो त्या कल्याणाची सेवा करत होता असं सांगतात. भूत दयानंदी जगी संत जे मरविती, त्याची श्रीहरीची प्राप्ती कल्पती न होई. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याविषयी दया नाही त्याला संत मान्यता देता येत नाही, त्याला संत म्हणता येत नाही. आणि संतापाशी भूतदया असते, दया क्षमा शांती ही संताकडे असते. आणि असं जर नसेल तर त्याला देवाची प्राप्ती होत नाही असं ग्रंथकर्ते बोलतात. ऐसा नव्हे ब्रह्मचारी सत्यवादी परोपकारी, भूतदया जयाचे अंतरी मूर्तिमंत वसत असे. आणि तो जो ब्रह्मचारी होता तो तशा मधला नव्हता, त्याला पर उपकाराची सवय होती. दुसऱ्यावरती दया करणं हा त्याचा स्वाभाविक होता, स्वभाव होता. त्याच्यामुळे तो त्या कल्याणाची आपला सोबती होईल म्हणून त्याची तो सेवा करू लागला असं सांगतात. औषध पत्ते करून तयाची जवळी बैसे अहरणीशी, जन्मासा पर्यंत कल्याणाची शरीर भोगे पिढी रे. आणि त्या कल्याणाची तो ब्रह्मचारी सेवा करत होता, त्याला जे जे लागेल औषध उपचार तो देत होता. 6 महिने त्याला थंडी सुटत नव्हती आणि तेवढ्या कालावधीमध्ये तो ब्रह्मचारी या कल्याणाची सेवा करत होता. हो पर्यंत राहिला जवळी रात्रंदिवस तया ते सांभाळी, मने कृपावंत वनमाळी आरोग्य करी आजला पई. आणि 6 महिने तो थंडीनं वैतागून गेलेला होता, अंगातून थंडी जात नव्हती. तोपर्यंत तो त्याची सेवा करत होता ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचारी देवाकडे प्रार्थना करत होता, याला या रोगामधून या असणाऱ्या आरोग्य कर, कुठल्याच प्रकारचा रोग या कल्याणला होत होऊ नको असं ब्रह्मचारी देवाला प्रार्थना करू लागला. पुरला शरीराचा भोग कल्याण झाला रोग, म्हणे आता सका स्वयरा जीव लग निराधार तू माझा की. आणि त्याच्या त्याच्या प्रारब्धानं त्याचा जो शरीराचा रोग होता तो संपला आणि तो पुरोवत झाला. त्यावेळेस कल्याणानं सांगितलं, बाबा अख्खं परिवार आहे माझं, पण इथं मला परिवाराची गरज नाही किंवा ते इथं माझ्या कामाला आले नाही, तू आहे. आता तुझी माझी फारशी ओळख नाही, फक्त सोबती आहे, पण एवढी दिवस तू माझी सेवा केली, म्हणजे घरचंही तर कोणी कामाला आलं नाही, पण तू बाहेरचं असताना माझी एवढी अहोरात्र सेवा केली असं तो कल्याण त्या निराधारे ब्रह्मचार्याला बोलू लागला. निराधार असे आधार हे नाम तुझे साचार, मधला तुझा उपकार न भिटेचा जन्म जन्मी. कल्याणानं सांगितलं, बाबा जो निराधार आहे त्याचा तुला त्या तुझा त्यांना आधार आहे. आता मला इथं कोणी सोबती नव्हतं, परदेशामध्ये आलो होतो, पण
पण माझी तू सेवा केली, मला आधार दिला, हे तुझं साज हे तुला शोभत, म्हणजे निराधाराला आधार देणार, हे तुझा स्वभाव आहे असं बोलत। पुत्र कन्याची अवगी राहिली घरासी, कामाला परदेशी विष्णू भक्त मजलाही। बाबा मला सगळंच आहे, बायक आहेत, लेकर आहेत, मुलं आहेत, सगळं परिवार आहे मला, पण संकटाच्या वेळेला कोणी आले नाही आणि कुणीच येत नसतं महाराज। आपण ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस घरातलं कुणीच सोबतीला येत नाही, मदतीला येत नाही, पण आत्ता मला ज्यानं मदत केली तो परदेशी आहे, त्याची माझी फारशी ओळख नाही, पण विष्णू भक्त आहे आणि तो आत्ता माझ्या कामाला आला, मदतीला धावला, असं तो कल्याणवर ब्रह्मचार्याला बोलू लागला। माझी कन्याकुमारी घरी 8 वर्षाची नोवरी, आणि त्या कल्याणानं सांगितलं घरी मला एक मुलगी आहे 8 वर्षाची आहे ती, आणि अगोदर त्यावेळेस लग्न लहान वयातच होत होत, त्याच्यामुळं आता इथून जर आपण गेलो माघारी हरिद्वारला तर गेल्या बरोबर माझी मुलगी तुला नवरी म्हणून देतो, असं तो कल्याणात ब्रह्मचार्याला बोलू लागला। म्हणे ब्रह्मचारी मी ग्रस्त आश्रम कला न करी, दुःख स्वरूप या संसारी मज कस या घाली। ब्रह्मचार्याने सांगितलं जसं आहे तसं राहू दे म्हणले, कारण लग्न झाल्यावर कोणा काय सांगता येतं, देवधर्म करायला भेटतंय का नाही होय काय सांगता येत नसतंय, आता जसं आहे तसं आनंदित आहे, उद्या जर संसार पाठीमागं लागला तर परमार्थ घडणार नाही, त्याच्यामुळे मला त्या संसाराच्या भानगडीतच पडायला नको, मला लग्नच करायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं आहे, असं तो बोलू लागला। कल्याण म्हणे तयाची संसार बाधा तुझ कायची, त्याचा भार ऋषिकेची अंगी आपण चालवी। आणि कल्याणानं सांगितलं तुम्ही लग्न करा, निवांत लग्न करा, लग्न करून परमार्थ बिंदास करा, प्रपंच त्याच्यावरती सोडून द्या, कारण तुमचा प्रपंच तोच चालवणार आहे, तुम्हाला परमार्थ करा, लग्न करून करा, संसारामध्ये राहा पण संसाराचा ताण घेऊ नका, संसाराचा वजन देवावर टाका आणि तुम्ही परमार्थ करा, असं सांगू लागले। मथुरा क्षेत्र पुण्य पावन संकल्प घाली तो मी तुझ कारण, अंगीकारी कन्यादान हरी भक्ता उदासिया। आणि कल्याणानं सांगितलं इथं मथुरा आहे, भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे मथुरा, मथुरेमध्ये त्यांचा अवतार झालेला आहे, आणि या पुण्य पावन भूमीमध्ये मी संकल्प तुला वचन देतो, घरला गेल्याबरोबर माझ्या मुलीबरोबर तुझं लग्न लावणार, तेवढा तुम्ही स्वीकार करा, असं सांगतात। ब्रह्मचारी म्हणे त्याशी तुम्ही व्रत तीर्थवासी, घरी जाता स्त्रियशी तुमची गोष्ट माने ना। ब्रह्मचार्याने सांगितलं तुम्ही आता म्हातारा झाला आणि घरची बायको तुमचं ऐकलंच असं नाही म्हणले, आता तुमचं कोण ऐकायलंय, सगळं संसार मुलाच्या हातामध्ये तुमचं काय चालायलंय, तुम्ही मला इथं वचन देचाल, पण जर तुमची बायको पुन्हा त्याला नकार दिला तर मग काय करायचं, असं ब्रह्मचारी बोलू लागला। संकल्प जरी म्या घेतला आणि पुढे विवाह जरी न झाला तरी जन्म व्रता गेला इथे मजला वाटत असे। ब्रह्मचार्याने सांगितलं हे बघा हे मथुरा आहे, भगवान श्रीकृष्णाचं जन्मभूमी आहे, आणि इथं जर मी संकल्प केला की तुमची मुलीचा मी स्वीकार करतो असा जर मी संकल्प केला आणि जर तुमच्या पत्नीनं मला मुलगी देण्याचा नकार दिला तर मग सगळंच अवघड होतंय, म्हणजे संकल्प मथुरेतला खोटा ठरल, मग ते ब्रह्मचारी नाही आणि गृहस्थ आश्रमही नाही, अशी अवस्था माझी होईल, असं ब्रह्मचारी कल्याणाला बोलू लागला। ब्रह्मचारी नागरस्थ आश्रम ऐसे होईल मज कारण, कल्याण म्हणे श्रीकृष्ण साक्षात ठेवितो। आणि त्या ब्रह्मचार्याने सांगितलं मी जर संकल्प केला आणि जर खोटा ठरला तर दोन्ही वर्णाला दोष लागतो, ब्रह्मचारी राहत नाही आणि ते संकल्प केल्यामुळे ब्रह्मचारी व्रत खंडत आणि लग्न झाल्यामुळे गृहस्थास्त्र व्रत खंडत, त्याच्यामुळे दोन्ही खोट होईल। त्यावेळेस कल्याणानं सांगितलं श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे आणि त्या कृष्णाला साक्ष घेऊन मी तुम्हाला वचन देतो, असं सांगत। महाद्वारी जाऊन दोघे जण वंदिले श्रीकृष्ण चरण, ब्रह्मचार्याशी वैस उन उदक हाती घातले। आणि दोघही गेले महाद्वारामध्ये, कृष्णाचा जिथं मूर्ती होती मथुरेमध्ये तिथं कृष्णाच्या समोर गेले आणि त्या कल्याणरावानं हातामध्ये पाणी घेतला आणि पाणी घेऊन आपली मुलगी या ब्रह्मचार्याला द्यायची असं कृष्णाच्या मूर्ती पुढे संकल्प सोडू लागला।
ही कन्या दिली तुझ कारण घराशी जाऊन करीन लग्न याची साक्ष जग जीवन माधवराव मथुरेचा. आणि त्या कल्याणाने सांगितलं आता माझी जी मुलगी आहे ती मी तुम्हाला अर्पण आताच केले घरी गेल्या बरोबर माझ्या मुलीचं आणि तुमचं लग्न लावतो. या सर्व साक्षीला या सर्व गोष्टीला भगवान श्रीकृष्ण साक्षीदार आहे असं तो ब्राह्मण ब्रह्मचार्याला बोलू लागला. वंदोनी या श्री कृष्ण चरण दोघे निघाले सत्वरते पुन तीन वार वाट चालून हरिद्वारासी पातले. आणि दोघही निघाले. आता आपली मुलगीच ब्रह्मचार्याला द्यायची आणि त्याने सांगितलं होतं माझं कोणी नाही पाठीमाग एकटाच आहे. त्याच्यामुळं कल्याणानं ब्रह्मचार्याला हाताला धरला आणि आपला हरिद्वार त्याचं घर होतं तिथं त्याचा परिवार होता. 3 दिवसामध्ये ते हरिद्वारापर्यंत ते आले असं सांगतात. कल्याण गेला घराशी कोणी न बोलती तयासी वृद्ध काया तीर्थवासी कोणी तयासी पुषेना. आणि मग कल्याण घरी गेला. आता म्हातारा होता आपलं घरी काय कोण नीट बोलत नव्हतं म्हणून आपला तीर्थयात्रा करत होता. घरी गेल्या बरोबर त्याला कोणी बोला ना आलं म्हणले कसे तरी म्हातारा झाले तीर्थयात्रा हिंडून हिंडून आलं म्हणजे घरी. अशा प्रकारे त्याची घरची फुलू लागली. सर्व सुखाचे संगती आंतिया वेरून या देती या लागी सावधान चित्ती सर्व काळ असावे. माणसानं सावध राहावं महाराज कारण कुणीच शेवटपर्यंत साथ देत नाही. तारुण्य तोपर्यंतच पत्नी असते पैसा आहे तोपर्यंत समाज आहे. एकदा शरीराची शक्ती संपली शरीरातली ताकद संपली कोणी किंमत देत नाही आपल्याला. त्याच्यामुळं स्वतः सावधान राहा असं या ठिकाणी बोलतात. पुत्र म्हणती बहु हिंडला परी शेवट नाही झाला ब्रह्मचारी कोणा नेला हे अम्मासी कळे ना. वर म्हटले तिकडे काशीला गेला होता तिकडच मरायचं होतं. शेवट नाही झाला म्हणजे तिकडं जायला पाहिजे होते त्यांना घरलाच नाही यायला पाहिजे होतं. तिकडे जाऊन त्याचा शेवट व्हायला पाहिजे होता म्हाताऱ्याचा कशाला वगैरे आम्हाला सांगता घरी आले. अशा प्रकारे मुलं त्या कल्याणरावाला घरी आल्यावर बोलू लागली. कल्याण निजला घरात कांती प्रती काय बोलत तीर्थ हिंडता मथुर येत दुखणे मजशी झाले पहिली. आणि मग तो कल्याणराव घरी गेला आणि झोपला. झोपल्यावर आपल्या पत्नीला पत्नीला बोलू लागला म्हणले हे बघ मी तीर्थयात्रेला गेलो होतो आणि तिथं गेल्यावर मथुरेमध्ये रामेश्वरमध्ये गेल्यावर मला थंडी खूप वाढायला लागली. थंडीचा आजार मला झाला होता तेव्हा काय झालं ते म्हणे कीर्ती मरावयासी सुकृत नाही तुम्हा पासी मागुती आला तर ग्रासी तोंड येते जे होणी. बाय कोणा सांगितलं तीर्थामध्ये मरायला तुमचं एवढं कुठं पुण्य केले तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला मरण यावं. तीर्थ करून करून शेवटी तोंड देऊन इकडे आला वाजकी तिकडेच मारायचं होतं की तीर्थयात्रा करत करत कशाला तोंड दाखवायला घालला आला अशी त्याची बायको बोलू लागली. कल्याण म्हणे ऐक वचन आयुष्य असताना येईच वर्ण ब्रह्मचार्याच्या संगतीनं बहुत सुख पावलो. आणि त्या कल्याणाने सांगितलं हे बघ माझं अजून आयुष्य शिल्लक आहे आणि आयुष्य असताना मरण येत नसतं. मरणाचा विधिनिखित काळ असतो त्याच वेळेला मरण येत असतं. मग त्याच्या आधी येत नाही ते त्याच्यामुळे ऐक म्हणले मी तीर्थयात्रा करत असताना मला थंडीचा आजार झाला होता आणि तिथं या ब्रह्मचार्याने माझी खूप सेवा केली त्याच्या संगतीने मला खूप सुख वाटलं असं कल्याण बैकोला बोलू लागला. औषध परदेशी याने केले होमजसी ते मने व्रतराशी नवल काय झाले. आणि त्याने सांगितलं त्या असणाऱ्या परदेशामध्ये मला थंडी वाजली होती खूप थंडी आम्ही व्याकुळ झालो होतो शरीर कुश झालं होतं. त्या ब्रह्मचार्यांनी माझी सेवा केली वेळोवेळेला मला औषधं आणून दिली. म्हातारी म्हणली मग यात नवल काय आहे संगतीशी असता देख सांभाळती एक अस एक आता आला असं निद्रा करावू घ्यायची. बाय पुन्हा सांगितलं आलाय ना सुखानं घरी देव देव करून झोपा की म्हणली आता कशाला बडबड करायला लागला. ही काही स्वाभाविक आहे आता दोघ जण जर गेली तीर्थयात्रेला तर दोघ एकमेकाची मदत करणारच की त्यात काय नवल आहे. दोघ एकमेकाला आधार देणारच तसं तुमच्या बाबतीमध्ये घडलं आलाय ना सुख घराला पडा पाडतो ऐसा संवाद ब्रह्मचारी ऐकत असे निधोनी द्वारी कल्याण तयावसरी काय स्त्रियेशी बोलला. आणि ह्या दोन नवरा बायकोचा संवाद ती ब्रह्मचारी ऐकत होता. बायको ह्याला कशी बोलते ती ब्रह्मचारी ऐकत होता.
आणि ब्रह्मचारी ऐकत असताना कल्याणी एक गोष्ट सांगू लागला बायकूला. कोणती? मोतुरा क्षेत्र पुण्यवंत महाद्वारीचा हो नितेत आपली कन्या निश्चित ब्रह्मचार्या सारखीली. आणि त्या कल्याणानं आपल्या बायकूला सांगितलं, हे बघ म्हणले, माझा निश्चय झालाय, आपल्याला एक मुलगी आहे ना, या ब्रह्मचार्याला ती मुलगी द्यायची, असं मी भगवान श्री कृष्णाच्या समोर मथुरेमध्ये संकल्प करून आलोय, असं म्हटल्यावर बायको काय बोलते? कांता बोले त्या अवसरा दुसरे लग्न आपले करा, कन्या होईल तिच्या उदरा त्याची द्या हो त्या दिला. बायकोनं सांगितलं, मुलगी माझी आहे, मी तिला 9 महिने पोटामध्ये वागवलंय, माझी मुलगी मी कोणालाही देणार, तुम्हाला त्याला मुलगी द्यायची असती तर आता दुसरं लग्न करा, तुमच्या दुसऱ्या बायकोला जी मुलगी होईल ती त्याला देऊन टाका, पण माझी मुलगी असल्या कोणालाही द्यायची नाही, अशी त्याची बायको कल्याणरावाला बोलू लागले. कल्याण म्हणे हरी भक्तासी कन्या जरी तू अर्पिसी तरी पार नाही हो पुण्याशी वचन मोडी आमचे. कल्याणानं सांगितलं, हे बघ म्हणले, सांगायला लागलोय स्थळ चांगलं आहे, कारण तू विष्णू भक्त आहे, हरिभक्त आहे, आणि जरी तो गरीब असला त्याला कोणी नसलं तरी भगवंताचा आधार आहे, तेव्हा त्याला निराधार सोडणार नाही, आणि हरी भक्ताला जर मुलगी दिली तर त्या मुलीच्या जीवनाचं कल्याण आहे, त्याला लक्षात घे, असं तो कल्याण बायकोला बोलू लागला. ती म्हणे विहिरीत लोटून कन्या ताच मी जेईन, आतवार नक्कीच ठेवीन आपल्या घरी तैशीच. त्या बायकोनं सांगितलं, हे बघा म्हणले, मी माझी मुलगी हिरीत ठेवून दे, पण त्या ब्रह्मचार्याला देणार नाही, किंवा तशीच ठेवून बिगार लग्नाची, लग्न न करता आयुष्यभर तिला तसंच सांभाळेल, पण असल्या कोणालाही माझी मुलगी देणार नाही, अशी त्याची पत्नी बोलू लागली. परिहारी भक्ताच्या घरी कदा न देईन मी कुमारी, कल्याण पुत्राशी विचारेन याची ताची तयाच्या. त्याच्या बायकोनं सांगितलं, मी माझी मुलगी हिरीत ढकलून देईन किंवा आयुष्यभर बिगर लग्नाची ठेवीन, पण कुणाही माळकऱ्याच्या घरी माझी मुलगी देणार, महाराज लोकांच्या घरी देणार, हरी भक्ताच्या घरी देणार नाही, कुठेही तिला हिरी ढकलून देईन किंवा आयुष्यभर तशीच ठेवीन, पण कुण्याच महाराजाच्या घरी विष्णू भक्ताच्या घरी माझी मुलगी देणार नाही, असं बायकोचं उत्तर आलं. त्यानं मुलाला विचारलं, मुलगा मी म्हणला देणार नाही, म्हणला माझी बहीण कशी देईल, कुणालाही कशी देणार. दुसऱ्या दिवशी दोघे जण राजद्वारे गेले जाण, मथुरेचे वर्तमान झाले तैसेच सांगितले. कल्याणरावाचं घरी काय चाललं ना महाराज, बायको ऐकायला गेली, मुलं ऐकायला गेली, त्यांनी संकल्प तर केला होता. मग ती कल्याणराव आणि ब्राह्मण दोघही त्या गावा हरिद्वारामध्ये जो राजा होता न्याय नीतीसाठी, दोघही राजाकडे गेले आणि कंडेला प्रकार सगळा नोकरीचा राजाला सांगू लागले. आणि ब्राह्मणानं राजाला सांगितलं, त्या त्या गावातल्या, म्हणले राजे साहेब, आम्ही असा असा संकल्प कृष्णाच्या समोर केला, पण आता घरची काही लग्नाला मान्यता देत नाही, त्याच्यामुळं माझा संकल्प जर खोटा ठरला तोही कृष्णाच्या जन्मभूमीमध्ये संकल्प केलाय, आणि जर तू खोटा ठरला तर नरकाला जावं लागेल मला, असं तो ब्राह्मण बोलू लागला. तुम्ही हा संकल्प घातला प्रीती, घरी कांता पुत्र न ऐकती, तू वा सांगून त्या प्रती कन्या देव विनू पण आता. आणि त्या ब्राह्मणानं कल्याणरावानं राजाला सांगितलं, राजे साहेब, मी संकल्प केलाय मथुरेच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, पण आता घरचं माझं कोणीच ऐकत नाही, मुलगाही ऐकत नाही आणि बायकोही ऐकत नाही, आणि संकल्प खोटा ठरला तर मला अकल्पपर्यंत नरक भोगावा लागल, त्यामुळे तुम्ही जावा आणि तुम्ही आमच्या घरच्याला सांगून त्या ब्रह्मचार्याचं लग्न करून द्या, असं तो कल्याणराव ब्राह्मण राजाला बोलू लागला. राजा म्हणे ब्राह्मणाशी सत्यने वाटे वचनाशी, संकल्प सोडित मथुरेशी सत्य कोणास ठेविले. राजाने सांगितलं, तुम्ही फक्त बोलताय पण याला पुरावा काय आहे? आजकाल पुरावा लागतो महाराज, कसं आहे, एकच खोटं अनेकांनी बोललं तर तेच खरं होतं. काय बोललं तुम्ही? एकच खोटं चार लोकांनी बोललं तर तेच खरं होतं. त्याच्यामुळं कलियुग आहे, या कलियुगामध्ये पुरावाच लागतो, म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्ही जो संकल्प केला ना मथुरेमध्ये तिथं साक्षीदार कोण होतं सांगा. निराश्रय ब्रह्मचारी राजाशी म्हणे त्या अवसरी, वैकुंठ पती मुरारी मथुरा वासी श्री कृष्ण. आता तो ब्रह्मचारी बोलू लागला, कल्याणराव शांत बसला,
ब्रह्मचार्याने सांगितलं, संकल्प केलाय पण तिथं देव साक्षीदार होता. भगवान श्रीकृष्णाच्या समोर आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो कृष्णच्या दृष्टीला या सगळ्याला साक्षीदार आहे असं तो ब्रह्मचारी राजाला सांगू लागला. अनंत ब्रह्मांडाच्या गती ज्याच्या इच्छा मात्र होती जाती तो पुराण पुरुष रुक्मिणी पती साक्षतयासी ठेविले. आणि अनंत ब्रह्मांड ज्याच्या सत्यनं चालतात असा असणारा भगवान परमात्मा तो साक्षीदार आहे. तिसरा साक्षीदार तिथं कोणीच नाही. आम्ही दोघं आणि आमच्या दोघांमध्ये जी कळली गोष्ट त्या गोष्टीला भगवान परमात्मा साक्षीदार आहे असं ब्रह्मचारी राजाला बोलू लागला. कोणी म्हणे नृपवर साक्ष ठेविला रुक्मिणीवर तो येथे येऊन सत्वर मासी जरी सांगेल की. आणि राजाने सांगितलं, हे बघा तुम्ही म्हणताय ना कृष्ण साक्षीदार आहे, त्या कृष्णाला इथं आणा. त्यानं जर इथं येऊन साक्ष दिली, त्यानं जर सांगितलं तर मग आता लग्न लावून देतो या ब्रह्मचार्याचं. पण तुमच्या घडलेल्या गोष्टीमध्ये कोणतरी साक्षीदार आहे, तुम्ही म्हणताय ना देव आहे, तर त्या देवाला इथं आणा असं राजा बोलू लागला. तरी कन्या देव विन जाण ऐसे ऐकून या वचन ब्रह्मचारी म्हणे जगजीवन साक्ष देव असे आणि तो की. राजाने सांगितलं, तुम्ही म्हणताय ना कृष्ण साक्षीदार आहे, कृष्णाला इथं घेऊन या, मी त्या मुलीचं लग्न आत्ता लावून देतो या ब्रह्मचार्याबरोबर, कारण राजा आहे मी या गावचा. पण साक्षीदाराला कृष्णाला आणा असं म्हणल्यावर ब्रह्मचारी म्हणला, ते आमच्यासाठी अवघड नाही, कारण करतळी आवडी तैसा हरी. आम्ही जसं बोलतो तसं देऊ वागवतो, त्यामुळे आत्ता जातो मथुरेला आणि कृष्णाला घेऊन येतो असं ब्रह्मचारी बोलू लागला. निघाला सत्वर पंतक्रमीला तीन वार मथुरेचा सुंदर दर्शन तयाचे घेतले. ब्रह्मचारी एकटाच निघाला महाराज, कुठं आला, तीन दिवस चालत 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 मथुरेला आला आणि मथुरेला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर म्हणे देवादी देवानंता साक्ष द्यावयास चलावे आता, नाही तरी जाते व्रत ब्रह्मचर्य व्रत माझे. आणि त्या असणाऱ्या ब्रह्मचार्याने कृष्णाला सांगितलं, तुम्ही देवादी देव आहे, देवाचेही आदी देव तुम्ही आहे आणि आमच्या घडलेल्या संकल्पाला तुम्ही साक्षीदार आहे, तर तिथं चला हरिद्वाराला आणि तिथं येऊन तुम्ही साक्ष द्या असं ब्रह्मचारी बोलू लागला. देव म्हणे तया प्रती कैशी चालेल पाषाण मूर्ती, येरू म्हणे जैशी बोलती तैशी चालता चालेल. देवाने सांगितलं, बाबा मी आता कसं आहे, दगडाच्या रूपामध्ये आहे, पाषाणामध्ये आहे, मी मूर्ती आहे आणि मी चालत कसं येऊ म्हणले, मूर्ती कशी चालेल. त्या ब्रह्मचार्याने सांगितलं, जसं बोलतोय तसं चालायला काय अवघड आहे, जसं तो आमच्या बरोबर बोलतो तसं चालत ये असं ब्रह्मचारी बोलू लागला. मी तरी असे निराधारी तुझा आश्रय आहे हरी, आता चलावे तितवारी कृपावंता जगदीशा. आणि ब्रह्मचार्याने सांगितलं, म्हणले देवा मला काही माहिती नाही, तुम्ही त्या हरिद्वारापर्यंत चला आणि तिथे येऊन त्या राजासमोर साक्ष द्या, चालत या कसं तुम्हाला यायचं तसं या, पण हरिद्वारला येऊन साक्ष द्या नाहीतर माझं ब्रह्मचारी व्रत मोडेल असं बोलू लागला. ऐसे ऐकोणी श्रीरंग भक्त कार्यासी निघाला सवेग ब्रह्मचार्यासी म्हणे मागे परतून नको पाहू तू. आणि मग असं दोघांचा संवाद झाला आणि ब्रह्मचारी आणि देव कृष्ण निघाले. पण कृष्णानं सांगितलं, बाबा चालवे पण माग वळून बघायचं नाही, कसं येतोय तुला, तू मी तिथे येण्याशी मतलब आहे, मी कसं काय येईना, तू माग वळून बघायचं नाही असं देव त्या ब्रह्मचार्याला बोलता. मागे पाशील परतून तरी ते जमी राहीन ऐसे बोलून जगजीवन तया मागे चालिले. आणि त्यानं सांगितलं, कोणी ते असणाऱ्या देवानं सांगितलं, हे बघ म्हणले पाठीमाग बघायचं नाही, जर तू पाठीमाग बघितलं तर मी तिथंच राहणार आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो, करमाळ्याची जी दिवी आहे कमला भावाने, एक राजा राव निंबाळकर तो राजा होता आणि त्या राजानं दिवीला तसंच गेलं होतं आणि दिवीनं सांगितलं महाग बघल तिथंच मी राहणार. आणि करमाळ्याच्या ठिकाणी गेले की त्या राजानं माग पाहिलं, देवीची स्थापना तिथंच झाली. देव सांगतायत महाग बघू नको, तो महाग जर बघितलं मी तिथंच मुक्काम करील, तिथंच माझा वास राहील असं सांगत.
मानस तेज मूर्ती दिव्यालंकार प्रभा फाकती वाईने पुरे वाळे वाजती रातो राती पाकला. आणि मग लगेच कृष्ण निघाले पाठीमागा पायातलं कृष्णाचं तोडा आहे पंजन आहे ते वाजत होता. दैदिप्यमान तेजस्वी तेज प्रगत केला होता आणि रात्रीमध्ये देव आणि ब्राह्मण हरिद्वाराला निघाले. समीप आले जगन्निवास नगर राहिले अर्ध कोस मागे पाय मागे 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 ऋषिकेस उभा तेच राहिला. आणि मग द्रौपदन निघाले जात असताना हरिद्वाराच्या जवळ अर्धा कोस अंतर राहिलं होतं. तेवढ्या वेळामध्ये त्या ब्रह्मचार्यानं मागं पाहिलं देव येत का नाही म्हणून आणि मागं पाहिल्यावर देवाने सांगितलं आता माझं मुक्काम इथं. ब्राह्मण पाहे परतो तो उभा राहिला चक्रपाणी ते जन समाय गगणी काय बोले विप्रासी. आणि ब्राह्मणानं त्या ब्रह्मचार्यानं पाठीमाग पाहिलं देव जाग्यावर थांबले. देवानं सांगितलं आता हेच पावलंय मी पुढे येणार आहे तुला मी अगोदर सूचना दिली होती आता मी इथंच राहणार. भगवंत काय बोलतात ते का तुझं मी पूर्वीच सांगितले मागे परतो तो पाहिले आता राजा सी वहिने घेऊन येई मज पासी. कृष्णानं सांगितलं हे बघ मी तुला मथुरेतून निघताना सांगितलं होतं मागं बघायचं नाही आता तू इथं मागं बघितलंय आता मी इथंच राहणार. आता मला हरिद्वाराला येणं होत नाही त्या राजाला घेऊन तू इथं ये आणि त्या राजाला इथान मी साक्ष देतो असं कृष्ण ब्रह्मचार्याला बोलतात. निराश्रय ब्रह्मचारी तिथून निघाला झडकरी राजसभे माझारी जाऊन काय बोलिला. आणि मग तो असणारा ब्रह्मचारी तिथून गेला अर्ध कोस होत तिथे सांगितलं तुम्ही अर्ध कोस दीड किलोमीटर दीड किलोमीटर नगर नगरापासून लांब होते कृष्ण. आणि तो गावात गेला राजाला सांगितलं राजसाहेब देवाला आणलंय तिथून दीड किलोमीटर पाठीमाग थांबलाय चला दाखवतो असं सांगतात. अंबरीशाच्या कैवारे करुणी जेने अपमानिला दुर्वास मुनी तो क्षीराब दिवासी मोक्षदानी साक्ष द्यावयासी आणिला. आपला ऋषीसाठी जो असणारा दुर्वास मुनीना अंबरुषीला त्रास दिला होता देव गर्भवासाला आला तोच देव तुम्हाला साक्ष देण्यासाठी मी इथं आणला. रावण कुंभकर्ण इंद्रजीत सर्व वारून सोडविले बंदीचे देव तो अयोध्यावासी राघवा साक्ष द्यावया नीला. आणि असा असणारा रावण इंद्रजीत कुंभकर्ण यांनी सगळ्या देवांना बंदी खाण्यामध्ये टाकला होता त्या सर्वांना मारून विजयी झालेला श्रीराम त्या श्रीरामाला मी साक्षदाराला आणलं असं सांगतात. गोकुळी घरोघरी करी चोरी मातेने उकळे बाजीला हरी तो वैकुंठपती मुरारी साक्ष द्यावया नीला. आणि गोकुळामध्ये घरोघरी चोरा करणारा तो भगवंत आहे. आईनं त्याला उकळाला बांधलं होतं आणि उकळाला बांधलेला तो कृष्ण वैकुंठाचा पती आहे त्याला मी साक्षीला आणलं. ब्रह्मचारी बोलू लागला कंसच्या नूर मर्दून राज्य स्थापिला उग्रसेन तो मथुरा वासी जगजीवन साक्ष द्यावया नीला. कंस चानूराला मारून मथुरेमध्ये उग्रसेनाला राज्य दिलं कंसाचाच बाप होता उग्रसेन त्याला राज्य दिलं स्वधर्माचं राज्य आणलं तो श्रीकृष्ण साक्षदाराला घेऊन आलो. दुःशासने झळता द्रौपदी सती वस्त्रेने सविली अनंत हस्ती तो भक्त कैवारी रुक्मिणी पती साक्ष द्यावया नीला. तो भक्ताचा कैवारी आहे त्या दुर्योधनानं द्रौपदीची साडी फेडण्याचा प्रयत्न केला अनंत वस्त्र दिलं महाराज किती साड्याचा ढिगारा लावला होता कृष्णानं असा असणारा कृष्ण तो मी साक्षीदाराला आणलाय असं सांगतात. ऐसे ऐको निया वचन आश्चर्य करी ती सकळ जण राजा दा हो निवंती चरण ब्राह्मणाचे ते देवा. आणि असं म्हणल्याबरोबर सगळ्यांना विश्वास वाटला मग राजा ते असणाऱ्या ब्रह्मचार्याच्या पाया पडू लागला. गरुड टके निशान भेरी वाजे वाजती आती गजरी राजा चालिला सामोरी वैष्णव नामे गर्जती. आणि मग अशा प्रकारे राजा निघाला गरुड पत्रक सगळं घेऊन राजा निघाला. देव आता जवळ आलाय गावाच्या जवळ आलाय म्हणून राजा सर्व सैन्याशी देवाच्या दर्शनाला निघाला. झाला एक जय जयकार देव वर्षती पुष्प संभार मथुरे होणी यदुवीरासाच देवास द्यावयासी पया हे. आणि अशा प्रकारे एकच जय जयकार झाला देव लोकांनी फुलांचा वर्षाव केला मथुरेहून कृष्ण आलाय कशाला साक्ष देण्यासाठी इथं आणला असं सांगतात. कीर्तन करीत संत जन राजा घाले लोटांगण मूर्ती देखील दैदिप्यमान चतुर्मुख साजी.
आणि सगळे असणारे संत देवाच्या पुढे कीर्तन करू लागला. राजानं लोटांगण घातलं, कारण या ब्राह्मणाच्या संतीनं देव भेटला म्हणून राजाला आनंद वाटला. मुकुट विराजता अलंकार कसे कसेला पितांबर ऐसा देखून यदुवीरास कळाशी संतोष झाला. आणि मुकुट कुंडले सगळं असणार मनोहर पितांबर स्वरूप साजर देवाच होत असं स्वरूप पाहिलं आनंद वाटला. वैरागी संत भक्त जनासी राजा फुलपुषे तयासी तुम्ही जाता मथुरेची मूर्ती देतील हीच का. आणि त्यावेळेस तिथं साधू संत सगळे होते. राजाने सगळ्या संतांना महाराजांना विचारलं, तुम्ही मथुरेला जाताय आणि मथुरेला गेल्यावर त्या कृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेतोय, ती मूर्ती हीच आहे का असं राजा विचारू लागला. राजा सीम सांगती संत जन मथुरावासी श्री कृष्ण तोच या पै जग जीवन भक्त कार्यासी धावला. राजाला संतांनी सांगितलं हाच श्री कृष्ण आहे जो मथुरेमध्ये आहे तोच इथं आलाय भक्ताच्या कार्यासाठी साक्ष द्यायला आला. राजाला सांगू लागले नगरवासी लोक सावकार तयाशी सांगेन पवर वधूचे साहित्याती सत्वर तुम्ही सिद्ध करावे. राजा होता, त्या राजाने कुठलाच विचार न करता त्या कल्याणरावाच्या घरी गेला आणि त्याच्या घरी पत्नीला पवराला सांगितलं आता मुलीचं लग्न करायचं, आता मी सांगा लागलो. राजा होता महाराज, त्या लगेचच राजाने सांगितल्या बरोबर सगळं साहित्य आणलं, लग्नाची तयारी सुरू केली. वराकडीला आम्ही जाण ऐशाय कोणी धरिले लग्न वाच कोस मंडप जाण चौकर घातला त्या समयी. आता लग्नाची जिम्मेदारी राजाची होती, काय कमी असणार आहे. आणि राजाने सांगितलं नवर देवाच्या बाजून आहे चांगली, म्हणून पाच कोस मंडप टाकला मोठाच्या मोठा राजवाड्यामध्येच टाकला. आणि त्या असणाऱ्या ब्रह्मचार्याचं आणि कल्याणरावाच्या मुलीचं लग्न राजा स्वतः करून देऊ लागला. लग्न असे आले नारायण ऐकून वर्तमान आम्ही तर मिळाले विद्वजन भक्तिमय मान पावया. लग्नाला स्वतः देव आलेत महाराज, देव स्वतः लग्नाला आले म्हणून जे काही विद्वजन होते, पंडित होते, साधक होते, भक्त होते, ते देवाच्या दर्शनासाठी आले. म्हणत लक्ष्मी कांत आला जेथ उन्हा पदार्थ न दिसे तेथ वाद्यवाद त्या परमित सुरूवर आले पाहावया. जिथं लक्ष्मीचाच पती आहे तिथं काय कमी असणार आहे, लक्ष्मीचा नवरा ज्या ठिकाणी तिथं काय ऊन पडणार आहे. सगळं तिथं अष्टसिद्धी महासिद्धी तिथं राबत होत्या. अशा प्रकारचं लग्न ब्रह्मचार्याचं सुरू होत. अंतरपट धरोणी जाण काय बोलती ब्राह्मण वैकुंठवासी श्री भगवान या वधूवरासी रक्षिता. आणि ब्राह्मणानं लगेच अंतरपट धरला आणि लग्न लावायला सुरुवात केली. लग्न लावायच्या आधी अष्टक असतात, आपण त्याला मंगलाष्टिका म्हणतो. ती मंगलाष्टिका ब्राह्मण काय म्हणतात ऐका. जेने मिन रूप धरोनी शंकासुर मारीला पटोनी तो क्षीरातिवासी चक्रपाणी वधू वराची रक्षिता. ही मंगलाष्टिका आहेत महाराज लग्नातला, कारण वधू वराचं संरक्षण करणं ही प्रार्थना आहे आणि हीच अष्टक आहे. त्यांनी सांगितलं मत्स्या मास्याचा अवतार धरला, वेदाचा उद्धार केला, शंकासुराला मारलं तोच देव आहे आणि त्या देवानं हे पती पत्नीचा संरक्षण करावं असं सांगतात. प्रल्हाद गांधी ताजा निघाला स्तंभ फोडून तो नरहरी रूप भगवान वधूवराशी रक्षिता. माती खाता नंदा घरी ब्रह्मांडे दाखविली उदरी तो यशोदानंद मुरारी वधूवराशी रक्षिता. उद्दिष्ट काळी ता धर्मा घरी पांडवासी रक्षिणा नापरी तो भक्त वत्सल श्री हरी वधूवराशी रक्षिता. कलियुगी मथुरे गुण चालताला जग जीवन तो मथुरावासी श्री कृष्ण वधूवराशी रक्षिता. आईशी अष्टके मनोनी लग्न लाविले ब्राह्मणी चार दिवस सोहळा करुणी जनवराणी बोलविले. अशा प्रकारे लग्न ब्राह्मणांनी लावलं, कोणाचं त्या निराधार ब्रह्मचार्याचं आणि या कल्याणरावाच्या मुलीचं. संकल्प मथुरेत केला होता, साक्ष देण्यासाठी देव आला कलियुगामध्ये, चालत आला देव आणि देवाच्या साक्षीनं देवाच्या समोर ब्राह्मणाने लग्न लावलं. मूर्ती राही हरिद्वारी नूतन मूर्ती मथुरापुरी भक्त अभिमानी श्री हरी नाना चरित्र दाखवी. कृष्णाची जी मूळ मूर्ती आहे मथुरेतली ती हरिद्वाराला राहिली आणि मथुरेमध्ये नवीन मूर्तीची स्थापना केली.
अशा प्रकारे भक्तासाठी देवाला एवढं करावं लागतं असं सांगतात. नाना क्षेत्री वैष्णून उद्धरितो निज भक्त जन, जैसा जयाचा भाव पूर्ण त्या कारणे होई तैसा. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा नाना अवतार देतो, भक्ताचं संरक्षण करतो, पण जसा त्याचा भाव आहे तशा पद्धतीने तो देव वर्तन करत असतो. दक्षिण देशी श्री पंढरी, पश्चिम देशी द्वारका नगरी, उत्तर देशी हरिद्वारी, पाहतो वाट भक्तांची. पूर्व दिशेस जगन्नाथ, चतुर्भुज मूर्ती विराजित, श्रोती स्वस्त कमी चित्त, भक्त चरित्र परिसावी. पुण्य अध्यायी कथा सार, सुरदासा कृणा अवतार, त्याचे चरित्राती प्रिय कर, श्रोती सागर परिसावे. पुढच्या अध्यायामध्ये, या अध्यायामध्ये अशा ब्राह्मणाची कथा झाली. त्याच्या पाठीमागच्या अध्यायामध्ये रामदास ब्राह्मणाची कथा झाली, रामदास स्वामी नाही रामदास ब्राह्मण. आणि याच्या पुढच्या अध्यायामध्ये सूरदास जो अक्रूराचा अवतार आहे त्या सूरदासाची कथा ऐका. श्री पांडुरंग आनंद सरोवर, भक्त कथा कमळिनी थोर, महिपती तेथे होऊन भ्रमण, त्या तिला मोद सेवितासे. श्रोती श्री भक्ती जय ग्रंथाय कदा तो श्री जगन्नाथ, प्रेमळ ऐका भावित भक्त, द्वादश शांता त्याय रसाळा श्री कुंडलिका विठ्ठल श्री नारदेव तुका.